ताजा बातम्यांसाठी महानकार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शाश्वत यौगिक शेती काळाची गरज, राजयोगिनी सुनंदा दीदी। जर आज आपले आरोग्य निरोगी राहून जीवाला समाधान मिळवायचं असेल तर सेंद्रिय व शाश्वत यौगिक शेती ही काळाची गरज आहे असं मत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कृषी व ग्रामविकास प्रभागाच्या राष्ट्रीय संयोजिका राजयोगिनी सुनंदा जाधव यांनी व्यक्त केलं। प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय कारदगा गीता पाठशाला सेवा केंद्र हुपरी व कृषी विभाग चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय किसान सप्ताह दिनानिमित्त शेतकरी सन्मान सोहळा व शाश्वत यौगिक शेती विषयावर मार्गदर्शन असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना सुनंदा दीदींनी वरील मत व्यक्त केलं। यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आज शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीबरोबरच शाश्वत यौगिक शेती करायला हवी। यौगिक शेतीमुळे शेतीची पोत सुधारून आपले आरोग्यही चांगलं राहील, त्याचबरोबर पैसाही मिळेल व मनाला समाधान लाभेल। यावेळी मंत्री सौ शशिकला जोल्ले बोलताना म्हणाल्या आज प्रत्येकाने शाश्वत यौगिक शेती करण्यास प्रयत्न करावे, त्यासाठी आपण यावर मार्गदर्शनपर शिबिरे घेऊ असं त्यांनी सांगितलं। याप्रसंगी कृषी विभाग चिकोडीचे सहाय्यक संचालक मंजुनाथ जन्मट्टी यांनी यौगिक शेती व त्यासाठी शासनामार्फत मिळणाऱ्या सवलती याबद्दल माहिती दिली। तर शिरोळ केंद्राच्या संचालिका मनीषा बेहेनजी अशोक माळी यांनी यौगिक शेतीबद्दल मार्गदर्शन केलं। तर ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप सिंह उगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक हुपरी केंद्राच्या संचालिका सुनीता दीदी यांनी केलं। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कारदगा, बारवाड, मांगूर, भोज, हुपरी, वडगाव, शिरोळ आदी भागातील ब्रह्मकुमारी गीता पाठशाळेचे भाई बहन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन वसंत चौगले यांनी केलं, तर आभार श्रीकांत नरगट्टे यांनी मानले। महानकरी न्यूजसाठी कारदगाहून रंगराव बन्ने।